नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पाच सप्टेंबर ही ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष आपल्यासाठी कशा प्रकारे यास असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्यांची जन्मतारीख पाच सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मतारखेच्या किंवा वाढदिवसाच्या निमित्त मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीस ठरव हीच आमची सदिच्छा व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे आकर्षक असतं मुळातच राहणीमान नीटनेटकं सुव्यवस्थित टाप टीप आणि स्वच्छ आटोपशी असत आधुनिक फॅशन आवडते परंतु आधुनिक फॅशन जास्त प्रमाणात त्यांच्यामध्ये दिसून येत नाही थोडस आटोपशी राहणीमान यांचं दिसून येतं यांचं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते ती म्हणजे संवाद साधण्याची कला भाषेवर यांचं उत्तम प्रभुत्व असतं भाषेमधला भांडार यांच्याकडे भरपूर असतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोलता त्यावेळेस एकच एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे कशी समजावून सांगायची यांची हातोटी यांच्याकडे उत्तम प्रकारची असते त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी अगदी सहज संवाद साधू शकता आणि त्या व्यक्तीच्या अनुभवाची किंवा त्या व्यक्तीच्या इंटरेस्टची जी काही क्षेत्र असेल त्यावर अगदी मनमुरादपणे बोलतात लहानपणापासूनच चौकस चिकित्सक अशा प्रकारची दृष्टिकोन कारणाने जवळजवळ सर्व क्षेत्राबद्दलची माहिती यांना चांगली असते आणि ती सखोल सुद्धा असते भाषेवरचं प्रभुत्व दुसऱ्याला म्युच्युअल रिस्पेक्टने रिस्पेक्ट, रिस्पेक्ट देणं हा प्रकार यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं एकंदरीत राहणीमान आणि यांचं बोलणं वाणी खूपच चांगलं असल्या कारणामुळे एक, एक समाजामध्ये सर्वप्रिय अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व दिसून येतं शाळा कॉलेजमधलं शिक्षण अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करतात याचमुळे ज्या ज्या ठिकाणी भाषेच्या संदर्भात किंवा वन टू वन कम्युनिकेशन अशा संदर्भातली जी काय क्षेत्र आहेत त्यामध्ये या व्यक्ती पुढे जातात खरं तर या व्यक्ती नोकरी किंवा बिझनेस दोन्ही करू शकतात बिझनेस किंवा धंद्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी कमिशनचे धंदे आहेत किंवा ज्या ठिकाणी बोलणं महत्वाचं आहे अशा प्रकारचे धंदे त्यांना आवडतात खूप काही मेहनतीचे किंवा अंग मेहनतीची कामं यांना आवडत नाही तर फिटनेस यांचा थोडासा काम जास्त मेहनतीची कामं केली तर लवकर मलुलता थकून जातात त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी बौद्धिक स्वरूपाची कामं आहेत ज्या ठिकाणी वाणीच्या संदर्भातली कामं आहेत काम ते कामं त्यांना आवडतात म्हणजे मार्केटिंग फायनान्स किंवा इन्स्ट्रक्टर टीचिंगशी संबंधित असे जे क्षेत्र आहेत किंवा हॉटेल इंडस्ट्री आहे टुरिझमचं क्षेत्र आहे यांना फिरणं वगैरे सुद्धा जास्त आवडतं तर अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये हे रमतात मुख्यत्वे करून सरकारी नोकरी करणं त्यांना आवडतं किंवा सरकारी नोकरीमध्ये ज्या सरकारी नोकरी, नोकरी किंवा कार्यालय मध्ये यांचा वावर जास्त असतो आणि तशाच प्रकारची त्यांना जी कामं असतात ती आवडतात सुद्धा वेगवेगळ्या लोकांशी शेअर करणं कम्युनिकेशन करणं हा प्रकार त्यांना खूप आवडतो मुळातच समाजपीर एका समाजात रमणारे ही माणसं असतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कधी कधी अति विचार करतात थोडस यांची जी डिसिजन पॉवर असते थोडी कमी असते एखादा व निर्णय घ्यायचा की नाही या द्विधा अवस्थेमध्ये साधारणता येतात आणि लवकर निर्णय घेत नाही त्यामुळे खरं तर त्यांचं आयुष्यात बऱ्याच प्रमाणात नुकसान होतं इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे कधी कधी कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो आत्मविश्वास हा कधी कधी थोडासा कमी पडतो तिथे लक्ष देणं गरजेचं राहील यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणि निर्णय घेण्याची क्षमता उत्तम झाली तर या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठा पल पल्ला जो आहे तो गाठू शकतात याचप्रमाणे या व्यक्ती समाजप्रिय असतात राजकारणामध्ये जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते म्हणजेच आपला मुद्दा समोरच्या गळी उतरवणं किंवा सुव्यवस्थित नीट नेटकेपणाने पटवून देणं मुद्दा कितीही गुंतागुंतीचा किंवा गंभीर असला तरी अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये समोरच्याला सांगणं ही हातोटी यांच्यामध्ये खूप चांगली असते त्याच्यामुळे राजकारणामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिसळून जाऊ शकते किंवा राजकारणाच्या मार्गामधून सुद्धा पुढे जाऊ शकतात अतिशय चौकस असा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारीपणा यांच्याकडे व्यवहारीपणा खूप चांगला असतो पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे आणि कशा प्रकारचे कमवायचे कमिशन कशा प्रकारे काढायचं हे त्यांना उत्तम ठाऊक असं म्हणजे उपजतच एकंदरीत सांगायचं झालं तर या व्यक्ती ज्या असतात या हलक्या फुलक्या त्याच्या स्वभावाच्या असतात पण तो आपला स्वार्थ कसा साधायचा हे मात्र त्यांना नक्कीच चांगलं ठाऊक असतं स्वतःसाठी या व्यक्ती नक्कीच चांगल्या असतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात थोडस डोकेदुखी स्किन अनर्जीच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणात असते रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये फार काही या व्यक्ती खूप काही गंभीर असतात असं काही नाही आणि रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये व्यक्ती व्यक्तीप्रती आकर्षण सुद्धा यांचं जा जास्त नसतं मुळातच त्या विषयावरती जास्त बोलतील कारण यांच्याकडे ज्ञान खूप चांगलं असतं सा। परंतु प्रत्यक्ष तो अनुभव असतो याच्याबद्दलचे जास्त आकर्षण नसतं त्याच्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तेवढं काही या व्यक्ती हे नसतात मात्र रिलेशनशिप टिकवणं किंवा वैवाहिक जीवनामध्ये नातेसंबंध टिकवणं हे ना उत्तम प्रकारे जमतं याच्या कारण कारणही असं आहे की या व्यक्ती लगेच ऍडजस्ट होतात म्हणजेच प्राप्त परिस्थितीशी ऍडजस्ट करण्याचा जो भाग आहे जुळवून घेण्याचा जो भाग आहे तो यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा असतो त्यामुळे या व्यक्ती रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये समाधानी असतात येणारं वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील जरूर त्यावर काम करा का मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील या संपूर्ण वर्षा जवळजवळ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी चांगला राहील नवीन इन्व्हेस्टमेंट होतील काही तुम्हाला चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील तर मित्रांनो हो हे होतं पाच सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व धन्यवाद